मंगलवाडी परिसरातील सदाशिवनगर येथील हंडेवाडी रोडवरील एका इमारतीमध्ये तृतीयपंथीयाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वानवडी पोलीस आरोपीचा शोध घेत असून प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. मोहम्मदवाडी परिसरातील सदाशिवनगर येथील हंडेवाडी रोडवरील एका इमारतीमध्ये तृतीयपंथीयाचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून आज सकाळी त्याचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळून आला तेव्हा हा प्रकार उघडकीस आलाय. घटनास्थळी वानवडी पोलीस दाखल झाले आहेत. अरबाज शेख असं खून झालेल्या तृतीयपंथीयाचं नाव आहे. मोहम्मदवाडी येथे सदाशिवनगर परिसरात हंडेवाडी रोडवर पिंपळी इमारतीतील एका फ्लॅटमध्ये अरबाज शेख याचा गळा चिरलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वानवडी पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय. 11-19 रोजी आमच्या इथे ESI भोसले म्हणून आहे, त्यांना माहिती मिळाली की बाबा सदाशिवनगर हंडेवाडी रोड इथे एका तृतीयपंथीचा खून झालेला आहे, त्यांच्या बॉडी घरामध्ये पडून आहे. त्यावरून आम्ही आमचा स्टाफ पोलीस स्टाफ DBJ अधिकारी कर्मचारी सर्व आम्ही घटनास्थळी रवाना झालो आणि तिथे जाऊन पाहिलं असतं तर दरवाज्याला त्या काही कडी होती, कडी उघडून आत प्रवेश केला आणि आम्ही पाहिलं आतमध्ये ते एक इसम रक्ताच्या थरवाळीत पडला होता. आम्ही बारकाईनं पाणी गेले असतात त्याचा गळा चिरलेला लक्षात आला आमचं. तर त्यावरून बाबा आम्ही FIR दाखल केलेले 302 अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.